भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असलेले आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं लिंबाचं सेवन आपण रोजच केले पाहिजे पण रोज लिंबू हा घेतला जात नाही त्यासाठी अशा पद्धतीने हे चटपटीत असं लिंबाचं क्रश लोणचं आपण बनवून ठेवू शकतो तीच रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे फक्त दहा ते पंधरा मिनिटात हे लोणचं बनवून तयार होते लहान मुलंसुद्धा सुद्धा हे लोणचं खूप आवडीने खातात तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी इथे अर्धा किलो इतके लिंबू घेतलेत लिंबू हे व्यवस्थित चांगले असावेत डागविरहित आपल्याला इथे लिंबू घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने व्यवस्थित पिकलेले पिवळ्या रंगाचे इथे लिंबू घ्यायचे आता हे लिंबू कागदी लिंबू आपल्याला इथे वापरायचे आहेत आता हा आपण लिंबू स्वच्छ धुवून घेतलेत व एका सुती कापडाला मी अगदी कोरडे करून घेतले त्यानंतर आता आपण हे लिंबू कापून घेऊयात चाकूच्या मदतीने हे लिंबू आधी कापून घ्यायचे व हे बघा त्याच्या आतमधल्या बिया आपल्याला इथे सर्व काढून टाकायच्या आहेत एकसुद्धा बी त्यामध्ये ठेवायची नाही सर्व बिया व्यवस्थित चाकूच्याच मदतीने मी इथे काढून घेते व एका लिंबाच्या आपल्याला इथे आठ फोडी करून घ्यायच्या आहेत त्यापेक्षा बारीक जरी केल्या तरी चालतील आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे पण लक्षात ठेवा लिंबू स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर ते व्यवस्थित एका सुती कापडाला कोरडे करून घ्यायचे थोडासुद्धा लिंबू आपल्या इथे ओलसर ठेवायचा नाही व्यवस्थित करून त्यानंतर अशा पद्धतीने त्याच्या आता फोडी करून घेऊयात याला तुम्ही लिंबाचं क्रश लोणचं म्हणा किंवा लिंबाचं जामसुद्धा म्हणू शकतात लहान मुलं देखील हे खूप आवडीने खातात आणि अशा पद्धतीने तुम्ही हे मुलांना टव्याला ब्रेडला लावून किंवा चपातीला लावून सुद्धा हे जाम देऊ शकतात आता मी अजून एक लिंबू तुम्हाला इथे कापून दाखवते तर कागदी लिंबू हा ओळखायचा कसा ते सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवते हे बघा अशा पद्धतीने लिंबू आता बघा त्याचे हे वरचे साल अगदी पातळ असे साल आहे जाडसर साल असलेले लिंबू आपल्याला इथे घ्यायचे नाहीत अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये लिंबू घ्यायला जाल तेव्हा वरचे साल थोडे नखाने काढून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल पातळ सालीचेच आपल्याला इथे लिंबू वापरायचे आहेत त्याच्या बिया आम्ही सर्व काढून घेतल्या व सर्व लिंबाच्या इथे फोडी करून घेतलेल्या आहेत हे बघा सर्व बिया एका बाजूला आणि लिंबाच्या फोडी मी इथे करून घेतल्या आहेत आता एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं व त्यामध्ये आपण तयार करून घेतलेल्या ह्या लिंबाच्या फोडी सर्व त्या भांड्यामध्ये टाकून घेऊया व त्या आता मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचे पण एकसुद्धा लिंबाची बी यामध्ये राहायला नको जर लिंबाची बी राहिली तर हे लोणचं कडवट होण्याची शक्यता असते आता मी हे मिक्सरला फिरवून घेतले खूप जास्त बारीकसुद्धा केलेले नाही अशा प्रकारे भरडसर असं मी हे मिक्सरला फिरवून घेतले तुम्हाला हवं तर अगदी बारीकसुद्धा हे वाटून घेऊ शकतात आता यामध्ये आपण साखरेचा वापर न करता गुळाचा वापर करणार आहोत मी इथे अर्धा किलो इतकं गूळ बारीक करून घेतला आहे तो यामध्ये टाकून घेऊयात जेवढे तुम्ही लिंबू घेतले असतील तितकेच आपल्याला इथे गुळ किंवा साखरेचा वापर करायचा आहे मी इथे गुळाचा वापर केला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही साखर देखील इथे वापरू शकतात आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात गॅस मी इथे चालू केला आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम ही फुलच ठेवा आचेवर गुळ वितळेपर्यंत गॅस आपल्याला फुलच ठेवायचा आहे व्यवस्थित हलवत राहायचे साधारण तीन ते चार मिनिटांमध्येच आचेवर हा गुळ वितळला जातो लिंबाचे लोणचे बनवताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा आपल्याला इथे जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आणि ज्या लिंबाचं लोणचं बनवण्यासाठी आपण जी भांडी वापरणार आहोत जसं की कढई उचतणं मिक्सरचं भांडं यातसुद्धा थोडेफार ओलावा किंवा ओलसर असं हे भांडं नको जर थोडेसुद्धा पाणी असेल तर लोणच्याला लवकर बुरशी लागण्याची शक्यता असते आता यामध्ये एक चमचा इतके मी लाल तिखट घातले व चवीपुरते मीठ घालायचे तर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जर तुम्हाला हे लोणचं फक्त गोड बनवायचं असेल तर यात तुम्ही फक्त गूळ किंवा फक्त साखरेचा वापर करा आणि ते व्यवस्थित मिक्स करत राहा तिखट आणि मीठ घालायची गरज नाही मी इथे आंबट गोड तिखट अशा चवीचं हे लोणचं बनवते तर व्यवस्थित एकसारखे हलवत राहायचे गूळ वितळल्यानंतर आता मी इथे गॅस मीडियम केला आहे मीडियम फ्लेमवर एकसारखे हलवत साधारण दहा मिनटासाठी आपल्याला हे छान शिजवून घ्यायचे हे बघा दहा मिनिटांनी अशा पद्धतीने त्याला टेक्स्चर आले आणि त्याचा रंगसुद्धा इथे बदललेला आहे आणि दाटसर असं त्याचं टेक्शर झालेले आहे जे सुरुवातीपासून सुरुवातीला चार मिनटं व त्यानंतर मीडियम फ्लेमवर दहा मिनटं अशा पद्धतीने मी हे इथे शिजवून घेतले दाटसर असा त्याला टेक्स्चर आलाय आता हे आपलं लोणचं तयार झालं आहे की नाही हे ओळखण्यासाठी इथे मी एक बशी घेतली त्यामध्ये थोडेसे लोणचं टाकून बघायचे व ते थोडे दहा ते वीस सेकंद गार झाले की त्यानंतर चेक करायचे लगेचच चेक करायला घ्यायचं नाही दहा वीस सेकंदानंतर थोडे गार झाल्यावर बोटावर अशा पद्धतीने हे लोणचं घ्यायचं जा। व त्याला अशा पद्धतीने हलकी अशी तार आली पाहिजे हे बघा मी तुम्हाला इथे दाखवते हलकी अशी तार होते व ती लगेच तुटते म्हणजे आपलं हे लोणचं आपलं इथे तयार आहे यापेक्षा जास्त सुद्धा आपल्याला हे शिजवायचे नाही जर जास्त शिजवले गेले तर ते अगदी दाटसर आणि घट्ट असं कडक हे लोणचं तयार होईल हे अगदी परफेक्ट असं शिजलं गेलं आहे आता मी इथे गॅस बंद केला आहे प्रकारे आपलं हे क्रश लिंबाचं लोणचं चटणी किंवा जाम आपल्या इथे तयार झालं आहे बघू शकता अगदी मस्त टेक्शर इथे लिंबाला आल लोणच्याला आले आणि छान आपण गुळाचा वापर करून हे लोणचं बनवलं आहे म्हणून अगदी पौष्टिक असं हे लिंबाचं लोणचं तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही हे लोणचं देऊ शकतात ब्रेडवर किंवा जामवर लावून मुलंसुद्धा सुद्धा हे खूप आवडीने खातात आता हे तयार झालेले लोणचं पूर्णपणे थंड झाल्यानंतर एखाद्या काचेच्या बर्नीमध्ये भरून ठेवायचे हे वर्षभर छान टिकते त्याला काहीसुद्धा होत नाही फक्त बर्णी सुद्धा ही व्यवस्थित छान सुकलेली असावी स्वच्छ धुवून उन्हामध्ये व्यवस्थित सुकवून त्यानंतर हे पूर्णपणे थंड झाल्यावर त्या बर्नीमध्ये भरून ठेवायचे अशा पद्धतीने आपलं लिंबाचं हे क्रश लोणचं किंवा जाम तयार झालाय आहे तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशा साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा धन्यवाद